कोलकाताच्या टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम नुरुर रहमान बरकती त्यांनी काढलेल्या नव्या फतव्यामुळे सध्या खळबळ उडाली आहे. गेल्या 7 जानेवारीला तृणमूल काँग्रेसचे खासदार इद्रीस अली यांच्या उपस्थितीत बरकतींनी हा फतवा जारी केला. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करणाऱ्याला 25 लाख रुपयांचं इनाम देण्याची घोषणा या महाशयांनी केली आहे. जो भी ऐसा करेगा उसको 25 लाख रुपया इनाम और इंडिया मजदूरी तरफ से दिया जाएगा और ऑल इंडिया माइनॉरिटी फोरम की तरफ से. या इमाम महाशयांनी या आधीही भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांच्या विरुद्ध असेच तारे तोडले होते. घोष यांना दगड मारून राज्याबाहेर हाकला असा फतवा त्यांनी काढला होता. या प्रकरणी शाही इमाम तसंच खासदार इद्रीस अली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होते. पण बरकती हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप भाजपनं केलाय. दरम्यान एसएल समूहाचे प्रमुख आणि खासदार सुभाष चंद्रा यांनीही इमाम बरकती यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. एका इमामानं पंतप्रधान यांच्या विरोधात फतवा काढलाय. उद्या ते लष्कराविरोधात, राष्ट्रपतींविरोधात, सर्वोच्च न्यायालयाविरोधात फतवा काढतील. आतापर्यंत त्या इमामांना अटक का करण्यात आली नाही? देशाच्या पंतप्रधानांना धमकी दिली जाते ही दहशतवादी कारवाई नाही का? या विरोधात अत्यंत कठोर कारवाई झालीच पाहिजे असं ट्विट सुभाष चंद्रांनी केलंय. शाही इमाम बरकतींच्या या फतव्याचा मुस्लिम समाजातूनही निषेध व्हायला हवा. लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण असे फतवे काढून छुप्या पद्धतीनं तालिबानी पद्धती आणण्याचा हा डाव कठोरपणे मोडून काढायला हवा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.